विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी मित्र आयोजित मोरा वाळंबे टेस्ट सिरीज संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज क्रमांक एक दोन हजार तेवीस याच्यामधल्या चालू घोडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या पंधरा प्रश्नांच्यासाठी आपण भेटलेलो आहोत डायरेक्ट प्रश्नापासून सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकाहत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमधला पाहू शकता तुम्ही प्रश्न क्रमांक एकाहत्तर ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत भारतात किती राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात होते उत्तराचे पर्याय आहेत नऊ आठ सात आणि अकरा याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन आठ हे उत्तर बरोबर आहे आपल्याला प्रश्न विचारताना नीट माहिती दिलेली आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस ही टाईमलाईन आपल्याला मुद्दा म्हणून दिलेली आहे डिसेंबर दोन हजार बावीस नीट लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार बावीस या महिन्यामध्ये एक राजकीय पक्ष राजकीय पक्षाचं पक्षा नाव आम आदमी पार्टी या आम आदमी पार्टीनी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे पात्रतेचे निकष पूर्ण केले आणि डिसेंबर दोन हजार बावीस नंतर आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पात्र ठरली अजून निवडणूक आयोगाची आम आदमी पार्टीला नवव्या राजकीय पक्षाची राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेली नाही उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आठ हे आठ राजकीय पक्ष कोणते नॅशनलाइज काँग्रेस भाजपा काँग्रेस टी एम सी सी पी आय सी पी एम आणि एन पी पी हे आठ राजकीय पक्ष असे आहेत की ज्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न क्रमांक बहात्तर भारताने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठ्या पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला प्रश्नाचे पर्याय आहेत युनायटेड किंगडम जर्मनी फ्रान्स आणि जपान आपण पहिल्या पाच सहा सात अर्थव्यवस्था क्रमाने बघूया पहिली आहे यू एस म्हणजे अमेरिका दुसरी आहे चीन तिसरी आहे जर्मनी चौथी आहे जपान पाचवी आहे यू के सहावी आहे फ्रान्स याच्यामधल्या युनायटेड किंगडम या देशाला मागे टाकून भारत आता जगातली पाचवी अर्थव्यवस्था झालेला आहे दोन हजार एकवीसमध्ये भारताने पाचवा क्रमांक युनायटेड किंगडमला मागे टाकून पटकावलेला आहे उत्तराचा पर्याय क्रमांक एक या पहिल्या चार अर्थव्यवस्था यु एस चायना जर्मनी आणि जपान या पहिल्या चार अर्थव्यवस्था त्याच स्थानावरती आहेत याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी जो अहवाल प्रकाशित केला त्याच्यानुसार हे भारताने पाचवं स्थान पटकावलेलं आहे दोन हजार सत्तावीसमध्ये आय एम एफच्या अहवालानुसार भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल दोन हजार एकोणतीसमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बसेल बनेल असं आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधीचं प्रेडिक्शन आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही उत्तराचा पर्याय आहे जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने जागतिक गुंतवणूक अहवाल जाहीर केला उत्तराचा पर्याय क्रमांक दोन आहे नीट वाचा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये थेट विदेशी गुंतवणूक ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफडीआय असं आपण म्हणतो आकर्षित करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा आठवा क्रमांक आहे तिसरा पर्याय आहे देशात दोन हजार एकवीसमध्ये पंचेचाळीस अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली चौथा पर्याय अमेरिका चीन हाँगकाँग सिंगापूर हे पहिले चार सर्वाधिक गुंतवणूक झालेले देश आहेत याच्यामधला आपण दुसरं स्टेटमेंट बघूया दोन हजार एकवीसमध्ये एफ डी आय आकर्षित करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा क्रमांक सातवा आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे बाकीचे पर्याय बरोबर आहेत त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक दोन आपण हा जो अहवाल आहे गुंतवणूक अहवाल हा दोन हजार बा जून दोन हजार बावीसमध्ये जाहीर केला हे स्टेटमेंट योग्य आहे एक दोन हजार एकवीसमध्ये पंचवीस अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक झाली याच्या अगोदर होती ती चौसष्ट अब्ज डॉलर कोविडमुळे एकोणीस अब्ज डॉलरची गुंतवणूक कमी झाली आणि ती पंचेचाळीस अब्ज डॉलरवरती आली हे स्टेटमेंट बरोबर आहे अमेरिका चीन हाँगकाँग सिंगापूर पहिले चार सर्वाधिक गुंतवणूक झालेले देश हे मागील अनेक वर्षांपासून असेच आहेत त्यामुळे चौथे स्टेटमेंट आहे बरोबर नसलेलं विधान विधान क्रमांक दोन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत खालीलपैकी कोणती पाणबुडी बनवण्यात आलेली नाही आपण जर नीट त्यांनी दिलेल्या नावांचे पर्याय वाचले करंज खांदेरी वागीड आणि मार्मागोवा नीट आपण जर बघितलं तर याच्यामधल्या तीन पाणबुड्या आहेत आणि एक विनाशिका आहे जी विनाशिका आहे तेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते विनाशिकेचं नाव आहे मार्मागोवा ही मार्मागोवा ही जी विनाशिका आहे ही प्रोजेक्ट पंधरा बी या अंतर्गत तयार झालेली आहे बाकी ह्या तिन्ही पाणबुड्या आहेत आणि ह्या पाणबुड्या प्रोजेक्ट पंच्याहत्तरमध्ये तयार करण्यात आलं त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक चार मार्मागोवा पंधरा बी अंतर्गत तयार झाली आणि ही विनाशिका आहे ही पाणबुडी नाही विनाशिका म्हणजे डिस्ट्रॉयर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे भारतीय विज्ञान काँग्रेसची एकशे अठ्ठावी परिषद कोठे पार पडली उत्तराचे पर्याय आहेत नवी दिल्ली बंगळुरू कोलकाता आणि नागपूर एकशे अठ्ठावी परिषद असं म्हणलेलं आहे एकशे अठ्ठावी जागतिक भारतीय विज्ञान काँग्रेसची एकशे अठरावी परिषद नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये पार पडली त्याच्या अध्यक्षा होत्या डॉक्टर विजयलक्ष्मी सक्सेना त्या नागपूर विद्यापीठामध्ये हो जी भारतीय विज्ञान काँग्रेस झाली त्याचा अध्यक्ष होता याच्या पुढची भारतीय विज्ञान काँग्रेस बंगळुरूमध्ये होणार आहे त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक एक पुढच्या प्रश्नाकडे जाऊया शहात्तरावा प्रश्न पहिले जागतिक जलसंमेलन दोन हजार बावीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आले होते ऑप्शन्स आहेत लखनऊ उदयपूर पुणे आणि शिमला फॅक्च्युअल प्रश्न आहे उदयपूर हे त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बाकी लखनऊ पुणे आणि शिमला या ठिकाणी ते आयोजित झालेली नाही एकदम फॅक्च्युअल प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये भारतात कितवी जी ट्वेंटी परिषद पार पडणार आहे पर्याय आहेत अठरा सतरा एकोणीस आणि आणि सोळा उत्तराचा पर्याय क्रमांक आहे जी जी परिषद भारतामध्ये जी पार पडणार आहे त्याच्याकडे दोन हजार तेवीस सालचं भारताचं अध्यक्षपद मिळालेलं आहे हे अध्यक्षपद प्रत्येक देशाकडे एका वर्षासाठी असतं ते रोटेशन पद्धतीने असतं याच्यामध्ये भारतातल्या छप्पन्न शहरांमध्ये एकशे बारापेक्षा जास्त कार्यक्रम घेतले जाणार आहेत आणि या परिषदेचं भारताकडे अध्यक्षपद आलेलं आहे याच्या पुढची जागतिक जी ट्वेंटी जी परिषद आहे ती इंडोनेशियामध्ये होणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे महाराष्ट्रातील किती व्यक्ती ठरले आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातील याच्याऐवजी मराठी असा छोटा बदल आपण करून घेऊया महाराष्ट्रातील एकूण पाच अधिक सहा पाच मराठी अधिक सहा अमराठी अशा अकरा लोकांना सरन्यायाधीश आत्तापर्यंत झालेले आहेत या प्रश्नाचं उत्तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे कितवे मराठी व्यक्ती ठरले आहेत त्याचं उत्तर आहे पाचवे याच्या अगोदर चार मराठी व्यक्ती सरन्यायाधीश पदापर्यंत पोचलेले आहेत पहिले आहेत प्रल्हाद गजेंद्रगडकर गडकर दुसरे आहेत यशवंत चंद्रचूड जे धनंजय चंद्रचूड यांचे वडील होते चौथे आहेत उदय लळित आणि पाचवे आहेत शरद बोबडे असे पाच लोक महाराष्ट्रातून आणि मराठी सरन्यायाधीश पदापर्यंत पोचलेले आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मुलायमसिंग यादव यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे नाही उत्तराचे पर्याय आहेत मुलायमसिंग यादव हे एकविसावे संरक्षण मंत्री होते संरक्षण मंत्री एकविसावे होते हे स्टेटमेंट बरोबर आहे हे एकविसावे संरक्षण मंत्री डॉक्टर एच डी देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते संरक्षण मंत्री होते त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट वाचूया यादव हे दहा वेळा आमदार तर सात वेळेला लोकसभेचे खासदार म्हणून उत्तर प्रदेशमधून निवडून गेले हे स्टेटमेंट बरोबर आहे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे माहिती असणं आवश्यक आहे हा प्रश्न आत्ता रिसेंटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडण्याचं कारण आहे दोन हजार तेवीसमध्ये जाहीर झालेल्या आणि दोन हजार ते बावीस साठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये डॉक्टर सॉरी मुलायमसिंग यादव यांना पद्म पुरस्कारांची घोषणा झाली त्याच्यामुळे पद्म पुरस्कार आणि मुलायमसिंग यादव या विषयी प्रश्न संभाव्य असतात म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे पुढचं ऑप्शन बघूया यादव हे उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत तर मुख्यमंत्री ते उत्तर प्रदेशचे होते परंतु चार नाही ते तीन वेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चूक आहे चौथा पर्याय ते धरतीपुत्र या नावाने प्रसिद्ध होते हे स्टेटमेंट बरोबर आहे मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेशमध्ये धरतीपुत्र आणि नेताजी या दोन नावांनी प्रसिद्ध होते त्यामुळे ए बी आणि डी हे पर्याय बरोबर आहेत प्रश्न विचारलेला आहे काय खरे नाही खरं नाहीये फक्त सी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर पुढील प्रश्न ऐंशीवा प्रश्न राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार वीस हे जुलै दोन हजार बावीस मध्ये जाहीर झाले त्यानुसार सर्वाधिक चित्रपट अनुकूल राज्य कोणते आपण मित्रांनो समजून घेऊया चित्रपट अनुकूल राज्य म्हणजे काय चित्रपट अनुकूल राज्य म्हणजे ज्या राज्याची धोरणं चित्रपटाच्या गुंतवणुकीसाठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आणि चित्रपटाच्या अन्य निर्मितीसाठी सर्वाधिक फ्रेंडली असतात त्या राज्याला चित्रपट अनुकूल राज्य म्हणतात फॅक्च्युअल प्रश्न आहे दोन हजार बावीस मध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये मध्य प्रदेश हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार वीस जुलैमध्ये जाहीर झाले त्यानुसार सर्वाधिक चित्रपट अनुकूल राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश फॅक्च्युअल प्रश्न आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया यापूर्वी कोणत्या साली भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते उत्तराचे पर्याय दोन हजार अठरा एकोणीस वीस आणि सतरा योग्य पर्यायाचं उत्तर आहे दोन हजार एकोणीस डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं नोबेल दोन हजार एकोणीस साली अर्थशास्त्राचं नोबेल देण्यात आलं होतं ती भारतीय किंवा भारतीय वंशाच्या आजपर्यंत दहा भारतीय आणि भारतीय वंशाच्या अशा दहा लोकांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं नोबेल पारितोषिक रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रासाठी देण्यात आलेलं होतं था। नोबेल पुरस्कार डॉक्टर अल्फ्रेड नोबेल याच्या स्मृतीप्रत्यर्थ दिला जातो तो साहित्य रसायनशास्त्र भौतिकशास्त्र शांतता आणि अर्थशास्त्र अशा पाच क्षेत्रांमध्ये सन्माननीय कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं त्याच्यापैकी दहा लोक भारतीय आणि भारतीय वंशाचे झालेले आपल्याला आढळून येतात त्यामुळे योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकोणीस पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण दोन हजार तेवीसमध्ये भारतामध्ये पार पडलेल्या हॉकी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला उत्तराचे पर्याय आहे जर्मनी दक्षिण कोरिया नेदरलँड्स आणि बेल्जियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जर्मनी आजपर्यंत जर्मनीने एकूण तीन वेळेला हॉकीचा विश्वचषक जिंकलेला आहे भारतामध्ये जो दोन हजार तेवीसमध्ये हॉकीचा विश्वचषक पार पडला तो पार पडला ओडिशा या राज्यामध्ये भुवनेश्वरमध्ये त्याचे सामने झालेले होते भुवनेश्वर व्यतिरिक्त तीन शहरांमध्ये सामने झाले तो जर्मनीने जिंकला आणि याच्या अगोदर जर्मनीने तीन वेळेला हॉकीचा विश्वचषक जिंकलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया त्र्याऐंशी दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशित झालेल्या मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यानुसार भारताचा जागतिक क्रमवारीमध्ये कितवा क्रमांक येतो क्रमांक दिलेले आहेत एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस आणि एकशे पस्तीस याच्यामधला पर्याय क्रमांक दोन एकशे बत्तीस एकूण एकशे एक्क्याण्णव देशांमध्ये भारताचा एकशे बत्तीसावा क्रमांक लागतो फॅक्च्युअल प्रश्न आहे या प्रश्नाचा आणखीन एक वैशिष्ट्य हा क्रमांक कोणत्या आधारे दिला जातो त्याचे तीन निकष असतात निकष क्रमांक एक असतो शिक्षण आणि शिक्षण याचा अर्थ दुसरा असतो सार्वजनिक शिक्षण दुसरा आहे सार्वजनिक आरोग्य आणि तिसरा निकष आहे जीवनमानाचा किंवा राहणीमानाचा दर्जा या तीन निकषांच्या आधारे एकशे एक्क्याण्णव देशांची क्रमवारी लावली जाते त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक एकशे बत्तीसावा येतो शिक्षण आरोग्य आणि जीवनमानाचा दर्जा याच्यावरती तो आधारित असतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क्रिकेटपटू मिताली राजबद्दल काय खरे नाही असा प्रश्न आहे स्टेटमेंट्स वाचूया आपण पहिल्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब एकदिवसीय कार्यकर्दी अस कारकिर्दी असलेली ती दुसरी क्रिकेटपटू ठरलो आपल्याला विचारलेले काय खरे नाही ह्याच्यातलं पहिलंच वाक्य आपण नीट वाचलं तर कळू शकतो दुसरी क्रिकेटपटू ठरली हे चुकीचं आहे ती पहिली क्रिकेटपटू ठरलेली आहे त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे पुढचे स्टेटमेंट्स आपण नीट वाचूया म्हणजे आपलं उत्तर खात्रीने देता येईल दुसरा पर्याय आहे दोन एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारताचे नेतृत्व करणारी ती एकमेव खेळाडू आहे फॅक्च्युअल आहे हे स्टेटमेंट योग्य आहे तिसरं ती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे चौथं स्टेटमेंट आहे एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग सात अर्धशतक करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे तिन्ही स्टेटमेंट स्टेटमेंट क्रमांक दोन तीन आणि चार योग्य आहेत प्रश्न आहे काय खरे नाही पहिलं जे स्टेटमेंट आहे ते खरं नाही ती कारकिर्द असलेली दुसरी नाही तर पहिली क्रिकेटपटू ठरलेली आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने लष्कराच्या कोणत्या सेवांमध्ये भरती करण्यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली उत्तराचे पर्याय नीट वाचूया भूदल हवाईदल नौदल आणि वरील सर्व प्रश्न थोडासा फसवा बनवण्यासाठी लष्कर हा शब्द याच्यामध्ये वापरला आहे लष्कर याचा अर्थ बरेच लोक फक्त भूदल एवढाच ते घेतात तेवढाच याचा मर्यादित अर्थ नाही भूदल हवाई दल नौदल हे तिन्ही लष्कराच्या म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस याच्या अंतर्गतच येतात त्यामुळे योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व केंद्र सरकारने लष्कराच्या भूदल हवाई दल आणि नौदल या सर्व सेवांमध्ये भरती करण्यासाठी अग्निपथ ही योजना जाहीर केली आपल्याला माहिती असेल बातम्यांमध्ये आपण बघितलेलं आहे अग्निपथ योजनेवरनं बराच गदारोळ माजलेला होता तर या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत एकाहत्तर ते पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते पंच्याऐंशी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याच्यावरचे होते पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये पेपर क्रमांक दोनच्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावरच्या प्रश्नांसाठी इथेच भेटूया नमस्कार